नमस्कार मित्रांनो, परत या घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ। तुम्हाला थंबनेल बघून कळलं असेल की आता कुठे चाललो आहे। आणि सध्या तर 7:15 होत आलेलं आहे, तसं म्हटलं 7 वाजता निघायचा टाईम होता, बट चालते इथून जवळच आहे, जास्त दूर नाही आहे, 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे अकोल्यापासून। आणि इकडंच जावं लागते, रस्त्यातच मदत पडते। तर आम्ही 3 मित्र सोबत चाललो आणि तिन्ही स्कूलमधलेच आहे, तुम्हाला भेटवतो नंतर कोण आहेत दोघंजण अजून सोबत। आणि 4-व्हीलरने चाललो आहे तर रस्ता एकदम छान आहे आणि अमरावती रस्त्यावरच पडते। त्यानंतरपासून इकडे आलं म्हणजे नवीन शहरापासून तर उमरीपर्यंत यावं लागते। तर येताना एवढी थंडी होती म्हणजे हात पूर्ण सून पडले, त्याचा कॅमेरा पकडता नव्हता येत। बट आता थोडे हात रब केले गरम झालं, थोडं चाललो इथले थोडंसं 5-6 मिनटं नंतर आता शूट करतोय। तर खूपच थंडी होत आहे अकोला, आता आजचं तापमान बरोबर जवळपास मला वाटते 13-14 असेल आता सध्याचं। आणि तर जाताना काय मग थंडी वाजते, ते तरी बरं आहे की 4-व्हीलर असलं तो पॅक असते ना, तर जास्त थंडी वाजणार नाही। आणि मित्रांनो एक सांगायचं असेल की आपण खूप जागेवर फिरतो पण मंदिर आपण फिरतच नाही, म्हणजे नेक्स्ट टू नोच आहे म्हणजे। आणि विदर्भात स्पेशली एवढे मंदिर आहेत आणि खूप प्राचीन मंदिर आहेत, जे आजचं मंदिर तुम्ही बघणार आहात ना ते खूप जुनं आहे, म्हणजे मी तुम्हाला तिथं गेल्यावर सांगतो काय आहे काय नाही। बट ते आपल्या महादेवाचं मंदिर आहे, तर ते खूप काळा अगोदर बनवलं होतं। आणि एक म्हणजे की आपण म्हणतो की ब्रिटिशांनी हे केलं ते केलं, तर आपण इथं बघणार की ब्रिटिशर्सनी हे कशी जपवलती ते जेव्हा त्यांचं राज होतं इथं। आणि मी तुम्हाला दाखवतो त्यांनी काय काय केलं, त्यांनी एकच काम केलं बट ते एका कामवर ते पूर्ण उभं आहे सध्याही अजूनही। आणि त्याच्या स्पेशालिटीज काय आहे सगळं तुम्हाला माहीत पडेल। तर चला आता आपण जाऊया इथून। आनंदेश्वर टेम्पल कुठे आहे? मंदिर आनंदेश्वर इथं मंदिर आहे ना? हा हा, लासूर लासूर अहो, म्हणजे इथून कुठे जावं लागतं आता? तिथं चौक येते तिकडेच ना चौक म्हणले। अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद। चलो रे भाई घ्या मागे, इथून इथून काय खेळले काल तुम्ही? खेळलो ना भाई, किती वर्षानंतर। हे भाई आपल्याला तर वर्ष झाला खेळलो नाही अजून, तेच तर म्हणत आहे मी। आपल्याला काय मी तसंच किती वर्ष झाले खेळलो, 550 किलोमीटर नाही चल नाही, सिद्ध सिद्ध ये रस्ता आहे चलंद नाही काही तर कुठलाही माझी सारखा सारखा माझे होता कुठलाही मंदिर असं आपण करून घेऊ दर्शन। हे गायच्या कानानं मारत नाही, हे ते बिल्ला ना ते आधार कार्डची लिंक असते। हो अरे पण त्यांना मग करताना येत गायची चोरी वाचवण्यासाठी। अरे बट त्यांना मग ते दुखत नसेल का? म्हणजे ते माणसाचे कान तुटतो आपण शिक्का, अरे काहीतरी असं शिक्का मारा पाहिजे, शिक्का असते म्हणजे चांगला परमनंट शिक्का राहत नाही ना। आधार कार्ड असतं का लिंक? ते आधार कार्डची लिंक असते, अच्छा आपल्या ज्याचा जो मालक आहे आज ओटत काय नाही की महादेवाचं मंदिर आलेलं आहे। आणि तुम्हाला याच्याबद्दल सांगणार आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की माझ्यासोबत 2 मित्र येणार आहेत, तर ते कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो। तर चला माझ्यासोबत आता तुम्हाला दाखवतो। अ वैभव नाही इकडे आहे, माझ्याजवळच आहे। तर हा वैभव आहे, आम्ही स्कूलमधले सगळे एकाच डिव्हिजनमधले। हा पवन आहे, याच्या गाडीत आलेला। तर आम्ही सगळे सख्त लोंडे आहोत ना, गल जिंदाबाद। चलो रे अंदर।
इथे आपल्याला दिसतो त्यांनी हे राखवण्यात मदत केली होती, तो म्हणजेच हा वाला पिलर तुम्ही बघू शकता. तर हा तो पिलर आहे की ब्रिटिशच्या काळात त्यांनी बांधला होता. आणि तुम्ही जसं आजूबाजूला बघू शकता की खूप चांगले कार्विंग्स आहेत असं दिसतं आपल्याला. फायनली तुम्हाला दर्शन दिले महादेवाचे. तर मित्रांनो हे मंदिर आहे ते 12th आणि 13th सेंचुरी मध्ये बनलेलं होतं. तर ज्या मंदिराला हेमाडपंथी असं का म्हणतात, तर जो एक प्रिस्ट होता 12th to 13th सेंचुरी मध्ये त्याचं नाव होतं हेमाडपंत, तर त्याच्या थ्रू हे बांधलं गेलं. आणि जे महाराष्ट्रात सर्व हे टेम्पल्स बनले 12th to 13th सेंचुरी मध्ये त्यांना मग पूर्ण बाकीच्या टेम्पलला पण हेमाडपंथी असे हे म्हणतात. म्हणजेच ते 12th to 13th सेंचुरी काळात बनलेलं हे ॲक्च्युअल मिनिंग आहे त्याचं. त्यानंतर मित्रांनो या टेम्पलची एक खासियत आहे की हे स्टार शेप आणि झिगझॅग शेपमध्ये बनलेले आहेत. ते असं आपण बाहेरून बघलं तर झिगझॅग वाटतं आणि तेच आतमध्ये गेलो तर आपल्याला स्टार शेप पण वाटतात मधोमधातून. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो दाखवलंच की कन्स्ट्रक्शनचं त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर याची एक्झॅक्ट इयर किती ओल्ड आहे हा, तर हा 800 वर्ष जुना आहे खरं म्हटलं तर 800 वर्ष त्यापासून तो इथे आहे. आणि हे जागा आर्किओलॉजिकल साईट यांनी व्हेरीफाय केलेली आहे आणि त्यांचं बोर्ड पण मी तुम्हाला दाखवलं स्टार्टिंगलाच व्हिडिओच्या. तर ते एक सिग्निफिकन्स आहे इथलं. फायनली पूर्ण आम्ही मंदिर फिरून घेतलं आणि तुम्ही ऐकू शकता की इकडे खूप मेलोडी देवाचं उच्चारण सुरू आहे. तर मी विचारलं इथं ते समजा सकाळी दररोज 7 वाजता इकडे सुरू होते हे चॅन्टिंग आणि खूप खरंच चांगलं वाटते मनाला, एकदम पीस वाटत आहे एकदम. इथे तुम्ही ऐकू शकता, ऐकून घ्या, 10 सेकंद तुम्हाला ऐकू देतो. भारी वाटलं ना तुम्हाला ऐकून थोडंसं, तेच आहे. आणि आजूबाजू तर वावर आहे इकडे मस्त की हरियालीच आहे मस्त आहे एकदम. थोडंसं गेल्यावर काय म्हणजे ॲडव्हर्टिजमेंट करायला हवी इकडल्या लोकांना पण चांगलं भेटतं एकदम, काही ना काही थोडंसं बिझनेस पण वाढेल त्यांचा. इकडे खरंच म्हणतात की विदर्भात खरंच खूप काही काही आहे पण ते काय म्हणतात त्याला ॲक्च्युअल ॲडव्हर्टिजमेंट आणि गव्हर्नमेंट काही एवढं त्याला फंड्स नाही देत त्यामुळे थोडंसं राहते. आणि मित्रांनो तुम्हाला एक दाखवतो मी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी पकडली आहे. म्हणजे काय म्हणतात आपण ते मेंटेनन्स करायला पाहिजे ना, ते ॲक्च्युली आपण मेंटेनन्स कसं करतो ते तुम्हाला दाखवतो एक मिनटं. तर समोरचा कॅमेरा सुरू करतो आता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे हे हा जो दगड आहे हा आणि तो तुम्हाला दिसेल तो आणि इकडे हे बघा. हे मित्रांनो खूप म्हणजे त्या टायमातले बनवलं 12th and 13th सेंचुरी म्हणजे 800 वर्ष अगोदर हे सगळं बनवलं आहे. आणि बघा हे कसं तोडलून टाकलेलं आहे, हे खूप कन्झर्व केलं पाहिजे ॲक्च्युली आपण हे, पण मला काय सुचत नाही सध्या कसं करायचं. आणि भारी खूप आहे, मी उचलून बघितलं पण उचलायला नाही गेलं तर ते एक काय म्हणून तसंच ठेवावं लागेल आपल्याला इथं. हे बघा हे या थोडंसं कन्झर्वेशन पण पाहिलं पाहिजे, मेंटेनन्स ठेवावं लागते यार हे मंदिराचं. खूप चांगलं मंदिर आहे असं काही नाही, याच्यात थोडं मेंटेनन्स लागते, थोडंसं याला पॉलिशिंग लागते अजून, पण वरतीच आहे यार. तर ते आपल्याला एक पॉईंट इथं खूप भेटलेला, तो पॉईंट आपल्याला इम्प्रूव्ह कसं करता येईल तर तुम्ही मला कमेंट डाऊन सांगू शकता कसं काय काय साईट्स आहेत का त्याचे, काही गव्हर्नमेंटला आपण कसं सांगू शकतो. तर प्लीज मला कमेंट डाऊन करा की सांगा काय करू शकतो आपण असं. Thank you.
तुम्हाला फोटो दाखवले ते आम्ही रामेश्वर मंदिरात इकडे आलतो आणि त्याच्या समोर एकदम पाठोपाठ इकडे हे आहे पूर्णा नदी आहे. तर मोरणा आणि पूर्णा हे वेगवेगळे नदी आहेत जे की अमरावतीमध्ये दोन्ही मिसळून समोर अजून जातात. तर ते याच्यातलं एक नदी इकडे हे चालली आपल्याकडे दिसतंय खूप मोठी नदी आहे. तर असं आहे. तर चला मग आता या चित्रात आता आजचा व्हिडिओ मी समाप्त करतो. आय होप की तुम्हाला आवडला असेल आणि तर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर जरूर करा. चॅनलला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. अजून खूप चांगले चांगले कॉन्टेंट येणार आहेत आणि वर्षातला हा सेकंड लास्ट व्हिडिओ अजून एक व्हिडिओ यायचा बाकी आहे. त्याचं काम थोडं सुरू आहे अजून थोडंसं खूप कमी कमी सेकंदात आहे तर ते करून राहिलो. तर चलो फिर बाय बाय. पंच वैभव आणि पवन एवढं अरेंजमेंट करण्यासाठी तर स्पेशल थँक्स यांच्यासाठी की यांनी पण कॅमेरा पकडला आणि शिकायला भेटलं यांच्यापासून पण थोडं थोडं. पण थँक्यू खरंच. आणि खरंच आपलं खूप दिवसानंतर आपण स्कूलनंतर भेटत आहे परत नाही तर सहज भेटत असं एका तासासाठी. आणि याच्यानंतर कधी टाईम भेटेल कोणाला ठाऊक आणि काय सांगता येईल. सो थँक्यू वन सेकंड पवन आणि वैभव. चलो कोरोना असून तरी आम्ही हात मिळवतो पण सॅनिटाईज करून नंतर आमची जबाबदारी आहे. चलो फिर.